कर जोडतो कथे काळ्या मनसाने जडतो घ्यावी घ्यावी माझी भाग जरी हा मागणे आणि तुकयामणी देवा शब्द इतका शिराका नारायणं त्वादि कुटुंबरेशं चतुर्मुखं तत्सुलमप्रलयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामरूपं ऋतवत्कतामं श्रीरामरासं भववन्दनाशं कल्याणमिड्यं गुरुपादकृष्णं चिन्तामणिमरामपदाब्जवृन्दं श्रीरामकृष्णं परतः परं च श्रीमत्तुकारामनन्दशक्तिं सच्चिदघनं लोकमलकृतीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयालवं भावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम् श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयनावधानेन कथयिष्ये शुभाकथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः श्रोतावर्गा सद्गुरु श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय येवोनी नरदेहा विचारावे सार धरावापै धीर भजन मार्गी चंचल चित्तासी ठेवोनी आठाई संतांची ये पायी लीन भावे भावाचा पै भाव धरावा निश्चय जेने भव भय देशो घडी तुका म्हणे धन्य धन्य त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला पंढरीनाथ महाराज या पदामध्ये आपल्या आयुष्याची बॅलन्स शीट टॅली होते का नाही हे पाहायला सांगतात. ती जर व्यवस्थित झाली तर त्याला जीवन धन्य झालं असं म्हणूया. आजी संसार सुफळ झाला आहे माहे की जन्माला आल्याचं सार्थक झालं. ज्याला जन्म मरणाचा अर्थ कळला. पूर्वी ज्या वेळेला आश्रमीय जीवन प्रणाली होती त्यावेळेला त्या शिष्याचं शिक्षण प्रशिक्षण त्याच वेळेला परिपूर्ण झालं असं सर्टिफिकेट देऊन त्याला घरी पाठवलं जात असे किंवा ज्याला जन्म मरणाचं रहस्य समजलं. जोपर्यंत ते रहस्य समजत नाही तोपर्यंत आमचं जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं जात. जन्माला येऊन काहीच केलं काहीच मग काय करावं असं अपेक्षित आहे. जे पूर्वसुरींनी आम्हाला जे ध्येय सांगितलं मोक्ष असं आपण म्हणूया पहिला मोक्ष किंवा मोक्ष जे चतुर्विध पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ सांगितलेले त्यातला अंतिम पुरुषार्थ मोक्ष आहे धर्मापासून सुरुवात आहे आणि मोक्षाला त्याची परिसमाप्ती त्याची मांडणी सुद्धा किती छान केली पाहिजे. धर्माच्या आणि मोक्षाच्या भिंतीमध्ये अर्थाला आणि कामाला बसवलंय. इकडे पाहिलं तर धर्म आहे तिकडे पाहिलं तर मोक्ष आहे कारण या दोन गोष्टी नाजूक आहेत. अर्थ आणि काम नाजूक आहे गडबड तिथेच होते. धर्मात फारशी गडबड होण्याचा संभव नसतो कारण त्यात कोणी फारशी दुडगुड करत नाही आणि आपण यथाशक्ती हे आमचं यथाशक्ती चांगली कल्पना आहे म्हणजे मी आपला निघाला निघतो या अन्यथा घेऊ नका टिक्काणी पिढी नव्हेली पण आपण आपला धर्म यथाशक्ती वास्तविक पाहता यथाशक्ती हा शब्द आम्ही लवारीने वापरतो. बरं हा लवार शब्द जसा आणखीन एक लवार शब्द आमच्या मराठी भाषेला कोणी प्रदान केला मला कल्पना नाही तो असा भेटला तर त्याची बुद्धिमत्ता पाणिनीपेक्षा श्रेष्ठ आहे असं मी समजेन. निमंत्रण पत्रिकेमध्ये वाक्य असतं आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. हा वाक्य वाक प्रयोग कोणी तयार केला उपस्थिती प्रार्थनीय आहे याचा अर्थ काय
आपण उपस्थित राहा असे प्रार्थना करण्यायोग्य आहात या असं म्हणणं नाही आहे का? त्याच्यात उपस्थिती प्रार्थनीय आहे म्हणजे बघा एखादा वंदनीय आहे. वंदनीय म्हणजे वंदन करण्यायोग्य कि संत तुम्ही वंदनीय आहात. संतांना वंदन केलं नाहीये, वंदनीय पूजनीय आहे. तसा हा प्रार्थने म्हणजे प्रार्थना करण्यायोग्य संपला विषय. तस हा इय जो प्रत्यय लावला जातो तो यासाठी. मोक्ष या संबंधी आम्ही जो बोलतोय धर्म आणि मोक्ष, यथाशक्ती आम्ही धर्म करतो, यथाशक्ती हा शब्द असाच याच पद्धतीचा आहे. लवाडीचा थोडासा लवाडीचा शब्द यथाशक्ती म्हणजे आपण तो मिनिमाइज केलेला आहे, कमीत कमी आपलं बजेट असत. अनेकांचा धर्म बजेट म्हणजे पूर्वी आम्ही म्हणायचो वा याचा धर्म याचा परमार्थ कुठपर्यंत, महिन्याला साधारण 14-15 रुपये, ज्या वेळेला 50 पैशाला फुलाची पुडी मिळायची आमच्याकडे, जसं दुधाचं रसिक तुमच्याकडे असतं का नाही मला माहिती, तुमच्याकडे काय बंदी म्हणतात ना, काय म्हणतात हा दुधाची बंदी, तसं फुलाच्या पुडीची पण बंदी असायची आमच्याकडे, त्याला रतीप असा शब्द आहे. रतीप तर तो रतीप असायचा, रतीप म्हणजे येऊन त्याने घालून जायचं. तर तो जसा दूधवाला किमान हात तरी मारून आपल्याकडनं भांडं मागून दूध ओतून देतो, हा फुलाच्या पुडीवाला दरवाजाच्या कडीला फुलाची पुडी अडवून जाईल. आमचा परमार्थ हा असा कडीला टांगलेला आहे हा धर्म. यथाशक्ती, यथाशक्ती म्हणजे कमीत कमी सगळ्यातनं उरून आता राहिल्यानंतर काहीतरी थोडं करावं. यथाशक्ती शब्द इतका खालच्या दर्जाचा नाही आहे. यथाशक्ती याचा अर्थ मॅक्झिमम, देहामध्ये प्राण असे पर्यंत त्याला यथाशक्ती असं म्हटलं, कमीत कमी नव्हे. असो, मूळ विषयाकडे वळ, आपल्याला फार त्याच्यात घुटमळायचं नाही, पुढे जायचंय. अर्थ आणि काम हे गडबड करणारे प्रांत आहेत, म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे अर्थ तर शुचिही काम तर शुचिही स एव शुचिही, ज्याचा अर्थ आणि काम पवित्र आहे त्याला पवित्र असं म्हटलं. की ज्यांना फार अर्थामध्ये म्हणजे पैशामध्ये गडबड घोटाळे केलेले नाही, कोणाच्याही अगदी साधा सरळ अर्थ, त्याचा फार खोला शिरायची गरज नाही. अर्थ काम ज्याचा अर्थ कोणाच्याही तळतळाटाचा नाही आहे, निढळ्या घामाचा पैसा ज्यानं घरामध्ये आणलेला, स्वच्छ शुद्ध चारित्र्याचा, कुठेही घोटाळे केलेले नाही असा ज्याचा पैसा घरामध्ये आलेला आहे. आणि कामाच्याही प्रांतात तसं आहे की याची इच्छा सीमित आहे, मर्यादित आहे, फार त्याच्यामध्ये लडबडणारा नाही आहे असा मोक्ष. आता हे जसे धर्म अर्थ आणि काम हे जसं याची देही याची डोळा आहे, तसा मोक्ष हा सुद्धा याची देही याची डोळा असे बर. याला पुरुषार्थाचं स्थान आहे. अनेकांना अशी गडबड वाटते की मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळतो, नाही. मोक्ष, मोक्षाची व्याख्या करताना सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी, न मोक्षो नवसा पृष्ठेन पातालेन भूतले, मोक्षो हि चेतो विमलं सम्यक ज्ञानाविबोधितम. मोक्ष हा काही आकाशात नाही, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तिथंही नाही, कोणत्या लोकात नाही, अगदी त्याच्याही पुढे 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 जे सप्त स्वर्ग म्हटलेले परप्रांतात नाही, परदेशात नाही, सगळी आधी काही घेत बसत नाही, दुसरी तिसरीकडे कुठंच नाही हो. अत्यंत विमल झालेलं जे चित्त आहे, ज्या चित्ताचं निर्माल्य झालेलं आहे, ज्या चित्ताचं निर्माल्य झालेलं आहे. निर्माल्य हा शब्द आपण कुठे वापरतो? देवघरामध्ये बसतो. देवावर वाहिलेली फुलं ज्या वेळेला विसर्जित केली जातात त्याला निर्माल्य असं म्हटलं, फुलांचं विसर्जन त्याला निर्माल्य असं म्हटलं. आणि हे देवावर वाहिलेल्याच शिळ्या फुलांचं होतं बरं. बायकोच्या रेणीतला गजरा हो, काही रसिक असं आहे, मला मागे एकाने सहज दाखवलं, माझ्या सेफमध्ये ठेवलं बरं, हिच्या पहिल्या भेटीत
तिच्या वेळीत मी मांडलेला गजरा लग्नाला 60 वर्ष झाली पण मी अजून जपून ठेवलाय. असे काही रसिक आहेत का चला काय बायकोच्या वेळीतला गजरा म्हणजे निर्माल्य नव्हे, भगवंताच्या वरती बाहेर खोला आहे निर्माल्य त्याला म्हणते. आणि निर्माल्य ह्या शब्दाची उपपत्ती करताना सांगितलेलं आहे मालिन्यम निर्गत यस्य सह निर्माल्य, ज्याची मलिनता नष्ट झालेली आहे, ज्याची मलिनता नष्ट झाली. म्हणले व फुलाला मलिनता ओ दिसत नाही, फुलाला कशी येईल मलिनता, फुलाला मलिनता कशी येईल आहे ना. ज्या वेळेला वस्तू निर्मित होते ती ज्या वेळेला व्यक्त होते त्या क्षणी ती मलिन झाली, तिचं प्रगटीकरण झालं की ती मलिन झाली असं शास्त्रकर्ते सांगतात. त्याचं प्रगटीकरण जोपर्यंत ती प्रगट होत नाही तोपर्यंत ती मलिन नाही. तिचं प्रगटीकरण झालं, तिचं व्यक्ती व्यक्त झाली की ती मलिन झालीच म्हणून सांगतात. इथे वारा लागला, या जगताचा वारा लागला तिला की ती मलिन झाली, तिथून कर्म सुरू झालं. जिथे व्यक्तता झाली तिथून कर्म सुरू झालं आणि कर्म सुरू झालं की त्याला मलिनता येते. मग ते फुलही मलिनच झालं प्रगट झालं म्हटल्यानंतर, व्यक्त झालं म्हटल्यानंतर. मग ते त्याचं मालिन्य नष्ट होतं कधी, ज्या वेळेला ते भगवंताला समर्पित होतं तिथं त्याचं मालिन्य नष्ट होतं. याचा अर्थ असा की भगवंताला समर्पित होणं म्हणजे मालिन्य नष्ट होणं. मग असं हे भगवंताला समर्पित होणं तिथे सांगितलं घरा बापई धीर भजन मार्गी, की तिथे समर्पित व्हा. जीवनाचं सार ते की भगवंताला समर्पित होणं, भक्ती ही भगवंताला समर्पित होणं. कसं समर्पित व्हावं, भगवंताला समर्पित कसं व्हावं, कसं शरण जावं. माऊलींच्या फार सुंदर होऊया, अप्रतिम होऊया माऊलींच्या, फार सुंदर होऊया. माऊलींचं म्हणतात भगवान सांगतात अर्जुनाला की अर्जुना मला समर्पित कसा हवं. जैसे स्वरूपाने असं सांगूया की उदाहरणार्थ कि एका कुंभाराकडे गेलो, मला घट हवा होता, मडक हवं घट, त्याच्याकडे गेलो, बऱ्याच आकाराचे बऱ्याच साईजचे बऱ्याच रंगाचे घट पडलेले होते, काही रॉ मटेरियलही होत, माती होती, चिखलाचे गोळे ठेवलेले होते. त्या कुंभाराला मी विचारलं म्हणलं काय घड्या हा घट केवढ्याला दिलास, तो म्हणला हा घट नाही आहे ही माती आहे, नीट बघा हा मातीचा गोळा आहे. थांबा म्हणजे तुम्हाला घट हवाय ना याचा ते तो करू, त्याला तो मातीचा गोळा घेतला त्याला पाणी बिणी मारून असा चांगला छान तो कणिक जशी तिंबावी तसा तो तिंबला उचलला त्या चाकावरती टाकला त्याला गती दिली आणि सुंदर असा आपल्या हस्तकौशल्याने त्याचा घट तयार केला. तो उचलला पलीकडे भट्टी लावलेली होती त्याला आवळ असं म्हणतात, त्या आवळ्यामध्ये तो घट घातला, चांगलं घरघरणार ते पेटलेलं आवळ ती फट्टी त्याच्यामध्ये तो भाजला बाहेर काढला
आणखीन एक टॅन 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 वाजवला, मस्त भाजलेला होता. आता म्हणला हा या. मातीचा गोळा कुठे आहे मगाचा? म्हणलं तुमच्या समोर तर त्या मातीचा गोळ्याचा घट गेला. म्हणलं कसं काय केलास रे तू? मी पाहत होतो पण काय तुझं कौशल्य, काय सुंदर हस्तकौशल्य तुझं, वाह फार छान. तो म्हणला अहो काही नाही, त्या मातीच्या गोळ्यामध्ये पोकळी निर्माण केली. तो म्हणतोय मातीच्या गोळ्यामध्ये पोकळी निर्माण केली. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मातीच्या गोळ्यात तू पोकळी घातलीस, तू आत ती पोकळी तू निर्माण केलीस. म्हटलं हो. बर, म्हणजे ती पोकळी तुझी आहे मातीच्या गोळ्यातली, म्हणून हा घट तयार झाला. अर्थातच असं बोलता बोलता काय झालं, तो हातातनं घट सुटला आणि जमिनीवर पडता पडता मी ओरडलो अरे म्हणलं जाऊ दे, तो मडक फुटू दे, पोकळी कुठे जाऊ देऊ नकोस. कारण मी दुसऱ्या घटात घालायला उपयोगी पडेल. पोकळी गेली कुठे? गेली खटात बांधली गेलेली त्या मातीनी अवरुद्ध केलेली जी पोकळी आहे ती पोकळी या महदाकाशामध्ये इतकी सफाईदारपणे विलीन झाली. सफाईदारपणे विलीन झाले, कल्पना सुद्धा आली नाही. माऊली याचाच धागा धरून म्हणाले हे विश्वची माझे घर आईसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहल परियाही वरी पार्थ माझे भजनी आस्था तया ते माथा मुकुट मी करी. किती सुंदर होव्यात माऊलींचे अतिशय मार्मिक. माऊलींच्या ओळीचं वैशिष्ट्य असे होणार असत. म्हणून सुश्लोक वामनांचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशांची प्रसिद्ध आर्या मयूर पंतांची. बाकीच्या तिघांबद्दल आता बोलायला वेळ नाही. आपण अनेक कीर्तनकारांच्या मुखातून आपण या आर्यावरती अनेक प्रसंग दृष्टांत आपण ऐकलेले आहेत. मी ज्ञानोबांच्या ओवीबद्दल आपल्याला सांगतोय. काय ओव्या आहे, काय माऊलींच्या ओव्या, 9000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या. या 9000 ओव्यांमध्ये आपण जर पाहिलं, म्हणून आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ओघात आलोय म्हणून बोलतोय. बरं, मी विषयाला सोडून नाही बोलतोय. ज्ञानेश्वरी बद्दल आपल्याला सांगतो. जी ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही सध्या वाचतोय ही एकनाथ महाराजांनी एडिट केलेली आहे, ही संपादित केलेली आहे ज्ञानेश्वरी. तशीच्या तशी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या समोर नाहीये. कारण शके 1212 ला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि शके 1506 ला नाथ महाराजांनी ती शुद्ध केली, म्हणजे संपादित केली त्या शुद्ध प्रतीमध्ये. ते नाथांना दृष्टांत झाला. आपल्या सर्वांना माहिती असेल कदाचित, पुन्हा सांगतो थोडस की पैठणला नाथांना दृष्टांत झाला की मी असा असा सिद्ध बेटावरती आहे, माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळी टोचते आहे, माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुळी टोचते आहे, ती येऊन तेवढी काढ ती मुळी. आता अजान याचा अर्थ अज्ञान असं म्हणूया आपण, अनेकांनी त्याचा अर्थ तो लागलेला की त्या अज्ञान वृक्षाची मुळी टोचते ज्ञानाच्या गळ्याला, अज्ञानाची मुळी टोचते आहे. मग नाथ तिथं सिद्ध बेटावरती आले, जंगल होतं, कोणाला माहिती नव्हतं, फारशी वस्ती नव्हती, आदिवासी समाज काटकरी शेतकरी असे तिथे राहत होते. एक पद्धत सिद्धेश्वराचं मंदिर आहे, नाथांनी खूप शोधलं सापडलं नाही आणि त्या सिद्धेश्वराच्या जवळ असलेल्या एका पिंपळाच्या पारावरती नाथ महाराज बसले, ज्या पाराला रुक्मिणी देवींनी फेर प्रदक्षिणा घातलेल्या होत्या ज्ञानोबांच्या जन्मासाठी. त्या पारावरती बसले, बसल्या बसल्या नाथ महाराजांना डुलकी लागली, झोप लागली आणि त्या झोपेमध्ये परत साक्षात्कार झाला की समोरचा जो नंदी आहे तो नंदी बाजूला करून खाली उतर. मग तो नंदी बाजूला केला नाथांनी आणि नाथ महाराज खाली उतरले त्या विवरामध्ये. ज्ञानोबांच्या समाधीनंतर पहिला आणि शेवटची व्यक्ती उतरली ती फक्त नाथ महाराज.
आणि नाथांनी ती ज्ञानेश्वरी वरती आणली त्या विवरांमधून आणि मग ती समोर घेतली आणि मग नाथांनी ती शुद्ध केली असं म्हणतात. म्हणून उपसंहारामध्ये नाथ महाराज असं म्हणतात ज्ञानेश्वरीच्या उपसंहारामध्ये. त्या उपसंहारामध्ये ज्या नाथांच्या उभ्या आहेत त्या नंतर नाथांच्या उभ्या आहेत. नाथ महाराज ज्ञानेश्वरी बद्दल म्हणतात हा ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध, ऐका हा ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध. म्हणजे शुद्ध केली याचा अर्थ अशुद्ध होती अशातला भाग नाहीये. नाथ महाराज अतिशुद्ध म्हणताय पण ते जे शब्द खूप जड आहे अर्थ शिरणार नाही डोक्यामध्ये. म्हणून नाथांनी त्याला काही पर्यायी शब्द देशामध्ये घातले, ओवीत फेरफार केलेला नाहीये. नाथ महाराज म्हणतात हा ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. आणि पुढे तिथी सांगतात बहुकाळ पर्वणी गोमही भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाची संपूर्ण झाली. आणि शेवटी म्हणतात ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. उद्या समजा कोणी एखादी मराठी भाषेमध्ये ओवी करून ती जर ज्ञानेश्वरी मध्ये घुसळायचा प्रयत्न केला तर ती म्हणजे अमृताच्या ताटामध्ये करवंटी ठेवल्यासारखा आहे. याच कारण आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं वैशिष्ट्य आहे जे 9000 ओव्या ज्ञानमहाराजांनी जपलेलं आहे. ओवीचं वैशिष्ट्य आहे त्या ओवीचं जे गमक आहे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीपासून ते शेवटच्या ओवीपर्यंत आपण जर पाहिलं 3.5 चरणांची ओवी आहे. सगळ्यात ओव्या 3.5 चरणांच्याच असतात पण ज्ञानेश्वरीची ओवी अशी आहे की त्याच्यात जे गमक आहे कर्म उपासना ज्ञान आणि अवस्था. कर्म उपासना ज्ञान आणि अवस्था अर्ध चरण अवस्थेचं, पूर्ण चरण चरण कर्माचं पहिलं, दुसरं उपासनेचं, तिसरं ज्ञानाचं आणि अर्ध चरण अवस्थेचं. कोणतीही ओवी जरी आपण पाहिली सिद्धांताची ओवी घ्या किंवा दृष्टांताची ओवी घ्या, अगदी पहिली ओवी जरी पाहिली ओम नमोजी आद्या आदी हे कर्म आहे, वेद प्रतिपाद्य उपासना आहे, स्वसंवेद्य ज्ञान आहे आणि आत्मरूप ही अवस्था आहे. हे विश्वची माझे घर, घर हे कर्म आहे, ऐसी मती जयाची स्थिर ही उपासना आहे, किंबहुना चराचर हे ज्ञान आहे आणि आपणची जाहला ही अवस्था आहे. किंवा अर्जुना समत्व चित्ताचे कर्म आहे, तेची सार जाण योगाचे ही उपासना आहे, जेथ मन आणि बुद्धीचे हे ज्ञान आहे आणि ऐक्य आधी ही अवस्था आहे. दृष्टांताची जरी ओवी घेतली तरी आपण असंच आहे. ओवी ओवी लिहिला की गायीची तृषा हरू, की गायीची तृषा हरू दृष्टांत आहे, की गायीची तृषा हरू कर्म आहे, व्याघ्र विष होवोनी मारू ही उपासना आहे पण हे नेण्याची का करू हे ज्ञान आहे, तोय जैसे ही अवस्था. प्रत्येक ओवी मध्ये ज्ञानवांच्या प्रत्येक ओवी हे अलौकिकत्व ज्ञानवारांनी जपलेलं आहे. ते जे म्हणताय हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, अवघ विश्व हेच माझं घर आहे असं मामींचं म्हणणं आहे. आता घर म्हटलं की ममत्व आलं बघ, घर म्हटलं की ममत्व आलं, घर सोडायला नको वाटत हो. घर म्हटलं की आता पुण्याहून इकडे निघालो स्टेशनवर कोणी भेटलं काय बुवा कुणीकडे निघाल काय नाही ग्वालेरला चाल, ग्वालेरला चाल, ग्वालेर अच्छा ग्वालेरला कुठे आबा महाराज म्हटला उपेंद्र शेटगावकर एवढं पुढे ग्वालियर स्टेशनवर भेटलं कोणी काय बाबा पुढे झालाय घरी चाललाय पुण्याला चाललाय असं नाही म्हटलं नाही आता घरी चाललाय मग इथे घरी नाही का आलं इथेही घरी चाललंय पण ग्वालियर स्टेशनवर पुणे स्टेशनवर भेटताना ग्वालियरला चाललंय पण ग्वालियर स्टेशनवर भेटताना घरी चाललाय. घर हे ममत्वाचं ठिकाण माझेपणाचं ठिकाण तिथली तिथल्या व्यक्ती तिथल्या वस्तू
तिथल्या भिंती, तिथले दारे, तिथली मोडकी मुडकी काय असतील, ती फर्निचर जे काय असेल ते माझं आहे. त्यातलं इंटेरियर हे माझं आहे. त्या घराच्या भिंतींनी, त्या भिंतींनी, नुसत्या भिंती म्हणजे घर नव्हे, घरातल्या वस्तू वगैरे ह्या सगळं जे जे काय आहे. आता समर्थांनी फार उलटी सुलटी करून टाकली. उंदीर म्हणती माझे घर, ढेकूण म्हणती माझे घर, पाली म्हणते तुझं काय बाबा, हे सगळ्यांचं आहे. पण मला सांगायचं आहे की घर, मग ज्ञानोबा म्हणताय हे विश्वची माझे घर, मग या विश्वाबद्दल ज्ञानोबांना ममत्व आहे का असा प्रश्न येतो. घर म्हटलं की जर ममत्व आलं तर या विश्वाबद्दल ममत्व आलं का? पण जे ज्यांचे शब्द आहे त्यांना ममत्व हा शब्द स्पर्शू शकत नाही. ते घर त्या घराच्या ठिकाणी जसं आपल्याला ममत्व असत, माऊलींना या विश्वाच्या ठिकाणी करुण आहे. हे लक्षात जसं मला माझ्या घराबद्दल जरी ममत्व असलं तरी घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या माझ्यावर अवलंबून आहे. मी इथनं काही घेऊन जाणार आहे जेणेकरून माझ्या घरातल्या मंडळींचं पालन पोषण होणार आहे, कारण त्यांच्याबद्दल मला करुण आहे. जे काय मला मिळणार आहे मी एकटं वापरणार नाहीये, सगळ्यांना देणार आहे, त्याच्यातनं त्यांचं पालन पोषण होणार आहे आणि त्यातून उपजीविका साधली जाणार आहे. हे जर जसं अर्थाबद्दल बोललं जातं, ज्ञानोबा आहे परमार्थाबद्दल बोलताय. आमच्या ममत्वाबद्दल आणि ज्ञानोबाराईंच्या विचारांमध्ये हा फरक आहे. आणखीन एक जरा बारकावा थोडा आणखीन सांगतो, थोडं आणखीन स्पष्टीकरण करतो की आमच्या सर्वसामान्यांच्या विचारामध्ये संतांच्या विचारामध्ये कसा फरक जाणवतो तुम्हाला मला. की माझ्यातलं मी, माझा परिवार, माझं कुटुंब, आम्हाला जे माझ्या बरोबरीचे असतील त्यांना आता इकडे मध्य प्रदेशामध्ये आहे का नाही मला माहिती नाही, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचं जे बालभारतीचं पुस्तक होतं किंवा इंग्रजीचं टेक्स्टबुक होतं त्याच्या मलपृष्ठावरती एक चित्र होतं. त्या चित्राशी आम्ही एक खेळ खेळायचो. ते चित्र असं होतं की एक बिंदू मध्ये होता, त्या बिंदूच्या भोवती एक वर्तुळ होतं, त्याला अगदी चिकटलेलं, पण त्याचा आदल्या बिंदूला बाहेरच्या वर्तुळाचा स्पर्श नाही. त्याच्या बाहेर एक वर्तुळ, त्याच्या बाहेर एक वर्तुळ, त्याच्या बाहेर एक वर्तुळ, त्याच्या बाहेर एक वर्तुळ, अशी बाहेर बाहेरची वर्तुळ साधारण एवढं ते मोठं, बाहेरचं वर्तुळ सगळ्यात मोठं, त्याच्या आत अनेक वर्तुळ करत 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 त्याच्या आत एक बिंदू. आम्ही असा दृष्टीभ्रमाचा खेळ खेळायचो. ते पुस्तक असं धरलं, असं 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 केलं की ते वर्तुळ फिरल्याचा भास व्हायचा. मला सांगायचं आहे की आता हा बिंदू आहे, हा मी आहे, त्याला कव्हर केलेलं माझं घर, माझी पत्नी, माझी मुलं वगैरे वगैरे, त्याच्या बाहेर म्हणजे माझे भाऊ बहीण वगैरे वगैरे, त्याच्या बाहेर माझे सासू सासरे वगैरे, त्याच्या बाहेर आई वडील, सासू सासरे आधी, आई वडील बाहेर. असं करत 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 सगळ्यात बाहेरचं वर्तुळ म्हणजे हे विश्व. आतल्या वर्तुळाचा बाहेरचा अंतर्गत आहे पण स्पर्श नाही, चिकटलेला नाहीये, राहणार तर तिथेच पण माझा मी स्वतंत्र आहे. संतांचं तसं नाही हो. संतांचं वर्तुळ कसं आहे माहिती का? पहिल्या बिंदूपासून, माझ्यापासून या विश्वातला शेवटचा प्राणी कोणी जो असेल त्यालाही मी जोडलेला आहे. आपण सकल्या होतो की नाही? सकली दिवाळीमध्ये गोळा द्यायची असेल तर तीनच वेळ आहे, सवायला द्यायची असेल तर सांगा सात आठ वेळ आहे. माझ्या बहिणी तो जो सूर्या किती पर्यंत वाढवायची त्यांच्यावर ठरलेलं असेल. मग ते अशी करून 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 आता भास म्हटलं की मग ते खटकन तोडायचं, तेवढी ती मग एवढ्यापासून एवढी सगळी. किंवा कछुआ छाप मच्छर अगरबत्ती जी आहे, जे कंटेन पहिल्या बिंदू मध्ये पेटवल्यानंतर आहे ते शेवटच्या पर्यंत जसं आहे. संतांचं वर्तुळ हे असं आहे. भूजल तेज समीर करविष काष्ठा दिकी असे भरला, स्थिरचर व्यापू या बघा, जो जगदात्मा तशामुळे उरला तो संतांच्या हृदयामध्ये आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या आमच्यासारखा मांच्याभौतिक देह जरी दिसत असला तरी संतांना या विश्वातल्या सर्वांच्या बद्दल अतीव करुण आहे.
म्हणून संत त्यासाठी धडपडतात की अरे यांचा उद्धार कसा होईल, सर्वसामान्यांचा उद्धार कसा होईल. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकार आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. मला आठवण होते पाचले गावकर महाराजांचे, खामगावचे, शेगावच्या जवळ जे खामगाव आहे तिथले पाचले गावकर महाराज, संचारेश्वर स्वामी असं म्हणायचे पाचले गावकर महाराज. ते विनोदानी म्हणायचे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. त्यांना एकदा कोणी म्हणे विचारलं का हो म्हणले महाराज तुम्ही मरणार कधी, म्हणजे का रे बाबा माझ्या मरणावर काय आलास, नाही म्हणजे तुम्ही मेल्याशिवाय तुम्हाला जाळता कसं येईल, म्हणजे जाळता नाही म्हणजे तुम्हाला पेटवल्याशिवाय तुमची नाक कशी येईल आणि माझं कल्याण कसं होईल का, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. पण विभूती म्हणजे राखण हवे हो, विभूती याचा अर्थ विशेषत्वाने जे भूतलावर आलेले आहेत कार्य करण्यासाठी, आणि कार्य झाल्यानंतर शांतपणे निघून जातात, कार्य करून जातात. कबीरा जग तुम पैदा होय जग हसे तुम रोय, ऐसी करणी कर चलो तुम हसे जग रोय. संत म्हणल्यावर हे जरा बळबळायला लागले. संत यासाठी जन्माला आलेले असतात जगाच्या कल्याणासाठी. म्हणून त्यांचा मी हा संकुचित नाही, तो विश्वव्यापक, तो विश्वव्यापक आहे. असा विश्वव्यापक ज्यांचा मी झालेला आहे त्यांना कशाला देहाबद्दल ममत्व असते. देह तुमच्या आमच्यासारखा दिसत असतो, देहाचे व्यवहार देह करत असतो, पण त्यांची तळमळ सर्वांसाठी असते, त्यांचं कार्य सर्वांसाठी असतं. म्हणून जे जैसे घटाचे मी नाशे, हा घट म्हणजे हा अहंकाराचा घट, अहंकार याचा अर्थ अहम निर्माण केलेला आकार जो सीमित झालेला आहे, तो आकार फुटला, आकाराबद्दलच महत्व संपलं, आणि आकाराबद्दलच महत्व संपल्यानंतर जे उरत ते सगळं निराकार आहे. म्हणून संत कोणत्याही विशिष्ट व्यक्तीबद्दल, विशिष्ट जातीबद्दल, विशिष्ट धर्माबद्दल कधीच त्यांना अतीव प्रेम नाही, अतीव आकर्षही नाही. सम शत्रुंश मित्रेश तथा मानाप मानयो हो शीतोष्ण सुख दुःखेशु सम संग विवर्जित. म्हणून प्रल्हादाला खांबातही भगवंत दिसला, नाथ महाराजांना वाळवंटामध्ये तडफडणाऱ्या त्या गाढवात सुद्धा रामेश्वर दिसला. आम्हाला विश्वामध्ये आपल्याला परमात्मा दिसत नाही त्यासाठी तळमळ संतांची की बाबा नाही तिथं दिसत, निदान मूर्तीमध्ये तरी पाहायला शिका. म्हणून समोर उभा केला त्या, म्हणून तो समोर आला भक्ती प्रेमासाठी, तोही व्याकुळ झालेला. मग त्याच्याकडे कसं पाहायचं, त्याला कसं भेटायचं, त्याला कसं आकळायचं, आणि मोक्ष कसा साधायचा, त्यावर उद्याच्या पूर्वपदामध्ये.